सन 2015 साठी तमाशा या कलाक्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय सांस्कृतिक पुरस्काराकरिता पाथर्डी तालुक्यातील तमाशा कलावंत हिरामन बडे यांची निवड झाल्याबद्दल पाथर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने बडे यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या 50 वर्ष लोककलेत काम करून योगदान दिले आहे अशा गरीब कलावंताला महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा खरा सन्मान तालुक्याचा आशीर्वाद मिळाल्याची भावना तमाशा कलावंत हिरामन बडे यांनी व्यक्त केली. मी वयाच्या 15 वर्षापासून कार्यक्रम करतो तर माझं रनिंग आता 70 चालू आहे. मी 30 वर्षे रघुवंश काढले, 10 वर्षे आनंद महाजनमध्ये काढले, असे मिळून मी 50 ते 55 वर्षे लोककलेमध्ये घातले. त्यानंतर मला मानधन नाही, मला कुठलं सरकारी काहीच नाही. मग मी खेडलेकर यांच्याजवळ मी निवेदन केलं की बा मी गरीब कलावंत आहे, तुम्ही मालक लोकाला विठाबाई असे लोकांना पुरस्कार देता, आम्हा गरीब कलावंताकडे काही बघा. मग खेडलेकर संगमनेरचे पत्रकार त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे माझं नाव दिलं की बा अशा अशा पद्धतीचा कलावंत आहे, इतक्या वर्षे सोगाडे आहे, ऑर्गन वाजवतो, वगात कामं करतो, त्याच्याकडे बारशी आहेत, एकदम उत्कृष्ट महाराष्ट्रातला एक नंबरचा सोगाड आहे आणि त्याला काही भेटू शकत नाही. म्हणून सरकार मायबाबाने माझी यावर्षी निवड केली आणि मला त्या 31 तारखेला 1 लाखाचा पुरस्कार देऊन मला मानचिन्ह देऊन महाराष्ट्राचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर केला. ते माझ्या पाथर्डी तालुक्यातून माझ्या मोठ्याच्या इथं आशीर्वाद दिला आणि याबद्दल मला भयंकर आनंद. येत्या 31 तारखेला रत्नागिरी येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बडे यांचा सन्मान होणार असून या सत्कार सोहळ्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दुधाळ यांनी अधिक माहिती दिली. महाराष्ट्रातील सांस्कृतिक कला क्षेत्रातील मान्यवरांना जो सत्कार पुरस्कार दिला जातो त्या चालू 2015 राज्यस्तरीय पुरस्कार पाथर्डी तालुक्याचे सुपुत्र कलावंत श्री हिरामनजी बडे यांना जाहीर झालेला आहे. पुरस्काराचं स्वरूप मानचिन्ह व 1 लाख रुपये असा आहे. 31 जानेवारी रोजी त्यांना रत्नागिरी इथे पुरस्कार देण्यात येणार आहे याची माहिती मिळाल्यानंतर आमच्या मित्रमंडळींनी अशा कलाकाराचा सत्कार करायचं ठरवलं व आम्ही आज त्यांना फुलना फुलाची पाकळी या रूपाने त्यांचा सत्कार करतो. त्यांचा सत्कार करणं हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि अशा कलावंतांना यापुढे असे सत्कार होत जावोत व पुरस्कार मिळोत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते रत्नागिरी येथे देण्यात येणार आहे. यावेळी बंडूशेत दानापुरे, अरविंद सोनटक्के, सुखदेव मर्दाने, योगेश रासने, माऊली उद्बत्ते, आनंद लुनावत, नाना चव्हाण, राजेंद्र मर्दाने आदी उपस्थित होते. सी 24 तासासाठी प्रतिनिधी मुकुंद लोहिया, पाथर्डी.